राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी वटपौर्णिमेच्या दिवशी सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्ट नंतर त्यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले. त्यातील अनेक प्रतिक्रिया अर्वाच्य आणि अश्लील भाषेत होत्या. त्यानंतर रुपाली चाकणकर यांनी गृहमंत्र्यांकडे मागणी केली आहे की कोणत्याही महिलेवर अश्लील टीका झाल्यास सायबर सेलकडून लगेच सुमोटो दाखल करावा. महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर यांनी महिलांच्या सन्मानाच्या दृष्टीने या मुद्द्यावर अत्यंत गांभीर्याने पाऊल टाकल्याचे दिसतंय. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी वटपौर्णिमेच्या दिवशी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली होती. या पोस्टमध्ये चाकणकर यांनी लग्नानंतर मी एकदाही वड पूजला नाही असे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून वादंग निर्माण झाला होता. रुपाली चाकणकर यांच्या या फेसबुक पोस्टच्या खाली अनेक प्रतिक्रिया अर्वाच्य आणि अश्लील भाषेत आल्या आहेत. या अश्लील कमेंट्स करणाऱ्या लोकांच्या विरोधात कारवाईला सुरुवात झाली आहे. गेल्या काही काळापासून सातत्याने सोशल मीडियावर महिलांना अश्लील भाषेत ट्रोल केलं जात आहे. या विरोधात आता राज्य महिला आयोगाकडून राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे कोणत्याही महिलेवर अश्लील टीका केल्यास सायबर पोलिसांकडून लगेच सुमोटो दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे. राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ही माहिती दिली. भारतीय जनता पक्षाच्या आमदार मेघना गोर्डीकर यांनी या मुद्द्यावरून चाकणकर यांच्यावर टीका केली होती. मेघना गोर्डीकर यांनाही चाकणकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. रुपाली चाकणकर यांनी गृहमंत्र्यांकडे केलेल्या मागणीनंतर आता राज्याचे गृहमंत्रालय काय निर्णय घेते यावर सर्वांचे लक्ष लागले आहे.